नमस्कार दर्शको, इन विजन मध्ये आपलं मी अभिषेक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज सकाळी जी उजळली आहे ती एक नाव आहे, तो आहे एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. 35 आमदारासह सारा गुजरात सुरत त्यांनी गाठलेला आहे. एकंदरीत जी महाराष्ट्राची ठाकरे सरकार म्हणू शकतो किंवा महाविकास आघाडी सरकार म्हणू शकतो, ही आता अस्थिर आहे की काय, किंवा संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत एक राजकीय महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडतो का काय, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या संपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ नगरसेवक अविनाशजी ठाकरे आपल्यासोबत आहे. अविनाशजी, एकंदरीत हा जो सकाळपासून जी चर्चा सुरू आहे, एक कट्टर शिवसैनिक मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी काल रात्री सुरत गाठलं, स्वतःसोबत 35 आमदार त्यांच्यासोबत आहे, काही राज्याचे मंत्रीसुद्धा त्यांच्यासोबत आहे. बंडखोरीचा प्रकार हा समोर येतो आहे, काय कारण असू शकते की एक कट्टर शिवसैनिकाला हे पाऊल उचलावं लागलं? मुळामध्ये हे सरकारच अविश्वासाच्या पायांवर उभं झालेलं सरकार आहे. ज्यावेळेला 2019 निवडणूक झाली होती, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढले होते आणि दोघांनी एकत्रित मत मागितले होते आणि देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील अशा प्रकारचे वातावरण होतं आणि त्या पद्धतीच्या प्रचार सभासुद्धा झालेल्या होत्या. परंतु अचानकपणे शिवसेनेने घुमजाव केलं आणि ते घुमजाव करताना त्यांचे जे राजकीय वैरी आहे, ज्यांच्या विरोधात त्यांनी संपूर्ण 2019 निवडणुकीमध्ये प्रचार केला, त्यांच्यासोबत बसून सत्ता स्थापन केली आणि त्यावेळेसपासून शिवसेनेतला जो एक गट आहे त्याला ते पटलं नाही. याचं कारण असं की ज्यांच्या विरोधात आपण लढतो त्यांच्यासोबत सरकार बनवणं यांना पटलं नाही आणि तेव्हापासूनच ही धुसफूस सुरू होती. हळूहळू ही धुसफूस जास्त आहे हे न कळायला राजकारण महाराष्ट्रातल्या राजकारणाशी निगडीत असलेल्या मंडळींना हे माहिती होतं की ही धुसफूस खूप जास्त आहे. म्हणूनच अशा प्रकारचं कुठलंही वातावरण नाही आहे असे स्टेटमेंट द्यायला शिवसेनेचे एक प्रवक्ते दररोज सकाळी 10 मीडियापुढे यायचे आणि मोठ्या आविर्भावात हे ओरडून ओरडून सांगायचे की महाराष्ट्र अस्थिर नाही आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्यावेळेला एखादी मनामध्ये आपल्या कुठले शंका कुशंका असेल किंवा आपल्याला भीती वाटत असेल त्यावेळेला ती भीती लपवण्याकरता अशा प्रकारचे प्रवक्ते जे आहे हे मीडियासमोर येऊन आपलं मत मांडत असतात आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात की तुमच्या मनामध्ये जे आहे तसं नसून आम्ही जे सांगतो ते तसं आहे. त्यामुळे ही धुसफूस सातत्याने या महाविकास आघाडीमध्ये होती आणि त्याचा परिपाक म्हणजे आत्ताच्या ज्या 2 निवडणुका झाल्या, राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक, त्याच्यामध्ये राज्यसभेमध्ये ओपन मतदान असतानासुद्धा 10 मतं महाविकास आघाडीचे फुटले आणि इथे गुप्त मतदान असताना 21 मतं फुटले. तर 21 मतं फुटले हे जरी सांगत असेल तरी ॲक्च्युअलमध्ये किती मतं फुटले आणि त्यांच्या इंटरनल किती मतांचं ट्रान्सफर झालं हे कळायला मार्ग नाही आहे. पण आज ज्या पद्धतीच्या बातम्या किंवा तुम्ही सांगताय आणि आपण जे टीव्हीवर पाहतो की 35 शिवसेनेचे आमदार घेऊन माननीय एकनाथजी शिंदे हे सुरतला आहे, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर जी निवडणूक लढवल्या गेली त्या हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन शिवसेना आणि भाजपने निवडणूक लढवली आणि जनतेमध्ये जाऊन बहुमत देखील हासिल प्राप्त केलं. परंतु त्याला कुठेतरी तोडून उद्धव ठाकरे हे शिवसेनेला घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जाऊन बसले आणि त्याच्यामुळे या सरकारला अमर अकबर अँथनी सरकार असं नाव पडलं. जे काही दे हे जे नाव आहे, ही जी रीत आहे, ही महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा मान्य नव्हती आणि जे नाराज आहेत त्यांनासुद्धा मान्य नव्हती. त्याचा परिणाम म्हणजे कालची ही घटना असं माझं मत आहे. अविनाशजी, असं एक सांगण्यात पण येतं की जेव्हा ही सत्ता स्थापनेची जी पूर्ण प्रक्रिया सुरू होती तेव्हा एकनाथ शिंदे यांचा या सत्ता स्थापनेला विरोध होता, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आपण वारंवार ज्या पक्षांवर टीका करतो आहे त्यांच्यासोबत मांडीला मांडी घालून आपण कसं बसायचं सत्तेमध्ये. दुसरी एक महत्त्वाचा जो विषय आहे की महाराष्ट्राला कानोकान खबर नाही. आज सकाळी जेव्हा मीडियासमोर ही आले की पहिल्यांदा एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते, त्यानंतर काही आमदार नॉट रिचेबल, मग त्यानंतर अशी माहिती आली की काही सध्या वर्तमानातले जे काही मंत्री आहेत महाविकास आघाडीची ते पण नॉट रिचेबल आहे. पण जी सुरतमधल्या ज्या हॉटेलमध्ये या लोकांचा निवास आहे त्या हॉटेलसमोर जी पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेली आहे, म्हणजे सुरत
मधल्या किंवा गुजरात मधल्या पोलीस विभागाला याची माहिती होती, पण महाराष्ट्रात कोणाला याची माहिती नव्हती. मुळामध्ये ही बोलचालीची भाषा असते की महाराष्ट्रात कोणाला माहिती नव्हतं. परंतु काल रात्री ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे नेते हे त्यांची देहबोली जी होती ती पाहता असं वाटत होतं की कुठेतरी फार मोठी गडबड झालेली आहे. आणि तिसरं महत्त्वाचं की या महाराष्ट्रातले 30 ते 35 प्रॉमिनंट आमदार, 4 ते 5 मंत्री हे महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये एकत्रित जात आहेत आणि त्याची खबर गृहखात्याला नसेल हे कुठेतरी मी माझ्यासारखा जो राजकीय कार्यकर्ता त्याला त्याच्याकरता अनाकलनीय आहे ही गोष्ट की बाबा गृहखात्याला खबर नसेल. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीची धुसफूस आहे हे स्पष्टपणे दिसून येतं आणि गृहखातं कोणाकडे हे सांगायची गरज नाही. आणि समजा गृहखात्याला या गोष्टीची माहिती नसेल किंवा 35-35 आमदार महाराष्ट्रातून जात आहे तर हे तर गोष्ट ही बाब तर समजण्याच्या पलीकडे आहे. किंबहुना माझं तसं मला तर असं वाटतं की त्यांची धुसफूस इतकी वाढलेली आहे की गृहखात्याला माहीत असून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती दिली नसेल आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं असेल की बा हे अचानक घडलेलं आहे. परंतु या गोष्टी अचानक घडत नसतात. अनेक वर्ष अनेक दिवसापासूनचा हा जो आहे हा प्रश्न, अनेक दिवसापासूनची धुसफूस आहे ही आहे, ही फक्त मीडियासमोर आली नाही किंवा ही धुसफूस अंतर्गत राहिली आणि त्याचा उद्रेक जो आहे तो आता झालेला आहे. ही अचानक घडलेली निश्चितच घटना नसेल. याच्यामागे फार मोठी म्हणजे ही अनेक दिवसापासूनची प्रक्रिया असण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय अशा घटना घडू शकत नाही. आणि महाविकास आघाडीतल्या जे घटक आहे त्यांना सुद्धा याची कल्पना असेल. हे कालपासून त्यांची जी देहबोली आहे त्याच्यावर लक्षात यायला निश्चितपणे लक्षात येत आहे असं या त्यांच्या देहबोलीवरून असं मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगावं वाटतं. अविनाशजी, एकंदरीत जी बीजेपीची सध्याची जी परंपरा आहे, धक्के देण्याची बीजेपीची एक परंपरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पण मध्यंतरी रात्री 8 वाजता येऊन काही नाही की एक नागरिक जनतेला धक्का देत होते, GST असो किंवा लॉकडाऊन असो. या जेव्हा महाविकास आघाडीची स्थापनेची चर्चा सुरू होती तेव्हाही एकदा BJP ने सकाळी शपथविधी करून एक धक्का दिला होता. आताही जे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहे किंवा ते सुरतमध्ये ही जी बातमी ही सकाळी उठून प्रसारमाध्यमांमध्ये आलेली आहे, तर एकंदरीत असं समजायचं की यामागे कुठेतरी मिशन लोटस जी भाजपा चालवत असते ते आहे. असं ही लोकांसाठी धक्का असतो एक वेळेला, पण ती रुटीन प्रक्रिया राजकारणातली. आणि पारंपरिक जी राजकारण आहे, पारंपरिक राजकारणाला कुठेतरी छेद देऊन जनतेला जे अपेक्षित आहे तसं राजकारण करणं हे भारतीय जनता पार्टीची सातत्याने कार्यप्रणाली राहिलेली आहे. परंतु जास्तीत जास्त चर्चा ही पारंपरिक राजकारणाची होत असल्यामुळे जेव्हा जनतेला अपेक्षित अशा प्रकारचं राजकारण केलं जातं त्यावेळेला त्याला धक्कादायक असा एक मोठा शब्दाचा मुलामा देऊन ही धक्कादायक बाब म्हटली जाते. ही काही भारतीय जनता पार्टीने चालवलेली खेळी नाही आहे. सुरुवातीपासून सेनेचा महाविकास आघाडीतला एक गट जो आहे हा सुरुवातीपासून जो आहे हा दुखावलेला होता. आणि या निवडणुकीच्या निमित्ताने जसं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं, वारंवार मीडियासमोर येऊन सांगितलं की महाविकास आघाडीतल्या आमदारांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही 5वा उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा करा, आम्हाला या सरकारवरचा आमचा विरोध जो आहे तो या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवायचा आहे. म्हणजे विरोधी दलातल्या नेत्यांनी मागितलेली ही 5वी सीट होती किंवा खासदारकी जी सीट होती, अन्य जी ॲडिशनल सीट होती ही विरोधी दलातल्या लोकांनी मागितलेली सीट होती. त्यामुळे धुसफूस स्पष्टपणे दिसत होती आणि परवाला जी शिवसेनेची सभा झाली त्याच्यामध्ये पण ही धुसफूस दिसून आली. त्यामुळे ऑपरेशन लोटसचा हा प्रकार नसून एक त्या पक्षातला अंतर्गत कलह जो सातत्याने सुरू आहे त्याचा परिणाम हा आहे. आणि हे अपेक्षित होतं, हे होणार होतं, हे आपण पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रात त्याची चर्चा होती. फक्त अनेकांना वाटायचं की बा त्याचा मुहूर्त सापडत नाही आहे, पण एकनाथ शिंदेनी तो मुहूर्त साधला आणि आपला विरोध या ठिकाणी प्रकट केलेला आहे. अविनाशजी, अजूनही शिवसेनेचे काही जे प्रवक्ता झाले, संजय राऊत झाले, काही नेत्यांचे जे स्टेटमेंट येत आहे ते अजूनही असं त्यांना वाटत आहे की कुठेतरी आशा आहे की एकनाथ शिंदे आपल्या घरी परत येतील. आपल्याला काय वाटत आहे की एकंदरीत जे एकनाथ शिंदेने एवढं मोठं जे पाऊल उचललं आहे त्यानंतर ते माघारी जातील? नाही, आता त्यांच्या मनामध्ये काय हे तर आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. परंतु संजय राऊतांच्या ज्या प्रतिक्रिया सरकार 2019 पासून स्थापन झाल्यावर येत होत्या त्याच्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारंवार माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचित केलं होती की हे तुम्हाला डुबायला निघालेले आहे, यांना तुम्ही आवरा.
परंतु त्यांचं कुठलं प्रेम संजय राऊतांवर होतं माहिती नाही. त्यांनी दोनही हिंदुत्ववादी पक्ष जे 25 वर्षापासून गुण्या गोविंदांनी राहत होते त्या पक्षांमध्ये दुफळी माजवण्याचं काम संजय राऊतांनी केलं. आणि मी तर असं म्हणेन की एक प्रकारे शिवसेनेचं सर्वात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं. त्यांनी ह्या पक्षांमध्ये तेढ निर्माण केला आणि शिवसेनेच्या बद्दलची लोकांमध्ये जी आदर होता बाळासाहेबांच्या संदर्भातला किंवा शिवसेनेच्या बद्दलचा जो आदर होता तो आदर घालवण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिक्रिया आज कुणीही लक्षात घेईल असं वाटत नाही. आपण मीडियामध्ये सुद्धा पाहतो आहे की जी मीडिया राऊत यांची प्रतिक्रिया दिवस दिवसभर दाखवायची आज 1-2 मिनिटं दाखवून त्यांनी बंद करून टाकली. कारण त्यांच्या पत्रकारांच्या किंवा मीडिया हाऊसच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की राऊतांच्या प्रतिक्रियेला आता काही महत्त्व उरलं नाही आहे. जे काही घडायचं ते होऊन गेलं आहे आणि त्याचा अप्रत्यक्षपणे त्याचा जो राऊतांच्या प्रतिक्रियेचा अप्रत्यक्षपणे सहभाग जो आहे हा या फुटीमध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येतो. अविनाशजी, ही जी एकंदरीत महाविकास आघाडी आहे ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून तयार केलेली आहे. सध्या जो शिवसेनेचा गट एक वेगळा झालेला जो सुरतमध्ये आहे, या पूर्ण पार्श्वभूमीवर या दोन पक्षाची काय भूमिका असायला पाहिजे किंवा होणार आहे? बघा, यांच्यामध्ये अंतर्गत धुसफुस तर पहिल्या दिवसापासून आहे. काँग्रेसचं राष्ट्रवादीसोबत पटत नाही, राष्ट्रवादीचं काँग्रेससोबत पटत नाही, शिवसेनेचं काँग्रेससोबत पटत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून सरकार चालवता, काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळत नाही, काँग्रेसचे आमदार शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळू देत नाही, राष्ट्रवादीचे आमदार काँग्रेसच्या राष्ट्रवादीचे मंत्री काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळू देत नाही. त्यामुळे ही सातत्याने धुसफूस आहे. आणि कालचा जो निकाल लागला याचा विधान परिषदेत, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात आला की नाही मला कल्पना नाही, परंतु काँग्रेसनी पहिल्या पसंतीची मतं चंद्रकांत हांडोरे यांना दिली होती, परंतु निवडून आले भाई जगताप. आता आपण त्या मतपत्रिकांचं अवलोकन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 6 मतं राष्ट्रवादी काँग्रेसचं 51 मतं होती आणि त्यांना 57 मतं मिळाली. त्यातलं 1 मत ते बाद झालेलं होतं, म्हणजे 58 मतं मिळाली. म्हणजे 7 मतं हे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकचे मिळाले. ते कुणाचे मिळाले याचा समजा आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांना जी पहिल्या पसंतीची मतं मिळाली त्यांच्या दुसऱ्या पसंतीवर भाई जगताप होते. याचा दुसरा अर्थ असा निघतो की काँग्रेसचे जे काही 6-7 मतं फुटले असतील, कारण आपण 3 मतं कालपर्यंत आपण 3 मतं बोलत होतो, परंतु काल बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सांगितलं की त्यांनी चंद्रकांत धांडोरे यांना 26 पेक्षा अधिक मताचा कोटा दिला होता, पण चंद्रकांत धांडोरे यांना फक्त 22 मतं मिळाली. याचाच अर्थ असा आहे 26 पेक्षा अधिक मताचा कोटा म्हणजे त्यांनी 27 चा दिलेला असू शकतो किंवा 28 चा दिलेला असू शकतो. म्हणजेच ते फुटलेले जे मतं आहे ते 5 ते 6 आहे. आणि ते 5 ते 6 मतं समजा राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये सेंध मारून ते मतं फोडले असा कयास आहे. आणि ते मतं फोडून मग त्याचा सेकंड प्रेफरन्स जो होता भाई जगतापना केला, म्हणजे असा त्याचा अर्थ निघतो की राष्ट्रवादीने काँग्रेसचे मतं फोडून स्वतःचे जे आमदार आहेत ते निवडून आणले आणि काँग्रेसला एक प्रकारे धक्का दिलेला आहे. म्हणजे यांचा अंतर्गत विरोध एवढा पराकोटीला गेलेला आहे की हे तीनही पक्ष एकमेकांच्या आमदाराचे मतं फोडून निवडून यायला लागले अशा प्रकारची परिस्थिती आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतो. म्हणजे एकंदरीत म्हणजे शिवसेनेचे जे काही नेते होते त्यांचा एकनाथ शिंदेसोबत संपर्क झालेला आहे, त्यांनी चर्चा करण्यासाठी होकार दिलेला आहे, त्यांनी असं म्हटलं की सुरतला या आपण सुरतमध्ये आपण चर्चा करूया. एकंदरीत समजा त्यांचा जो राग मावळला नाही किंवा त्यांनी ज्या अटी ठेवल्या आहेत त्या मान्य केल्या नाही, तर एकंदरीत आपण थोडं भविष्याची विचार केला तर महाराष्ट्रात काय परिस्थिती येऊ शकते की भाजप राज्यपालाकडे जाऊन सत्ता स्थापनेचा हे करू शकते, दावा करू शकते, काय होऊ काय शकते समोर? म्हणजे महाराष्ट्रात एकतर राजकीय वर्तुळात काय होऊ शकते आता? बेसिकली आत्ता जी आपल्याकडे आहे ही आता मला वाटतं दुपारपर्यंत किंवा शिवसेनेची 12 वाजताची बैठक आहे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची 12 वाजताची प्रेस कॉन्फरन्स आहे, याच्यानंतर एक्झॅक्ट आकडा किती आहे शिवसेनेतून फुटलेला हा आपल्याला माहिती येईल. सध्या तर प्राथमिक चर्चा अशी आहे की 35 चा आकडा शिवसेनेतून फुटलेला आहे आणि 35 आमदार समजा शिवसेना सोडून गेले असतील तर हे सरकार जे आहे अल्पमतात निश्चितपणे आलेलं आहे. आणि याचं एकव्या आकलन झालं की सरकार अल्पमतात आलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायचा एक पर्याय आहे किंवा ऑन द फ्लोअर जे आहे त्यांना स्वतःला सिद्ध करण्याचा दुसरा पर्याय आहे. परंतु समजा 35 आमदार हे ऑफिशियली म्हणत असतील की बा आम्ही आता शिवसेनेची साथ सोडतो,
तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी एकदा राजीनामा दिल्यानंतर मग नवीन सरकार स्थापनेच्या ज्या आहे त्या तयारी सुरू होईल. आणि जी काही माहिती आपल्यासमोर येत आहे की एकनाथ शिंदेने शिवसेनेसमोर पर्याय ठेवलेला आहे की भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन सरकार समजा सेना बनवत असेल तर मग आम्ही हा शिवसेना सोडणार नाही. याचाच अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये या फुटीमुळे निश्चितपणे आपण बघू शकतो अशा प्रकारची आता चर्चा आहे. अनिलजी, यापूर्ण जी सत्ता स्थापन झालेली आहे महाविकास आघाडी, यामध्ये शरद पवार यांची प्रमुख भूमिका होती. पण सकाळपासून आपण जी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे, यात शरद पवारांनी फक्त एक बैठक तातडीची बोलवली आहे, पण त्यांचं अजूनही काही प्रतिक्रिया अजून प्रसारमाध्यमांसमोर आलेली नाही आहे. त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे सध्या किंवा त्यांची काय भूमिका असू शकते यावर? मला वाटतं राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या सगळ्या विषयामध्ये ठिणगी पडली आहे हे आमचं पहिलेपासूनचं मत आहे. कारण की शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जो काही फॉर्म्युला दिला होता तो सेनेनी धुडकावून लावला अशी त्यावेळेला चर्चा होती. आणि तेव्हापासून शरद पवार हे स्वतः या महाविकास आघाडीच्या संदर्भात त्यांची स्वतःची नाराजी अशा प्रकारच्या चर्चा सातत्याने आपल्या कानामध्ये येत आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मगाशी मी जे म्हटलं होतं की गृह खातं हे राष्ट्रवादीकडे आहे आणि महाराष्ट्रातून 35-35 आमदार आणि 4-4 मंत्री महाराष्ट्र सोडत असताना गृहखात्याला त्यांना माहीत गृहखात्याला त्याची माहिती नसते हे आकलनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांबद्दलचं सगळ्यांमध्ये मत अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांच्या मनात काय असतं माहिती नाही. त्यामुळे त्यांचा अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे याला विरोध आहे की काय आहे येणाऱ्या काळात आपल्याला येणाऱ्या काळानंतरच आपल्याला कळेल. आज त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे ही अतिशयोक्ती होईल आणि ज्या अर्थी ते बोलत नाही त्या अर्थी खूप मोठं डॅमेज झालेलं आहे असा त्याचा अर्थ निघतो. तर दर्शको, आपण आपण पाहिलं की एकंदरीत जी राजकीय घडामोड महाराष्ट्रात घडते आहे, जे एकनाथ शिंदेने जे एक पाऊल उचललं, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारासह एक बंड पुकारलेला आहे, याचा परिणाम आता महाराष्ट्रातल्या सरकारवर काय होईल हे संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला याची जिथून माहिती मिळू शकेल किंवा हे चित्र पूर्ण स्पष्ट होऊ शकेल. अविनाशजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्यासोबत या पूर्ण विषयावर सविस्तर चर्चा केली आणि जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याच अशाच अतिथींसोबत आपण या दिवसभर या विषयावर चर्चा करणार आहोत. सध्या आता इथे थांबूया. नमस्कार.